नमस्कार, माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज करणार आहे चवीच्या शेंगाची आमटी। चला तर मग पाहूया। इकडे मी अर्धा चम्मच मसाला घेतलेला आहे, थोडस मीठ, तेल घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कोट, हे तुरीच्या शेंगा आहेत, या मी भाजून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इकडे कोथिंबीर आहे, एक टोमॅटो आणि एक कांदा, हे पाणी आपल्याला ओतण्यासाठी आमटीसाठी। इकडे मी पातळ ठेवलेलं आहे। आता मी याच्यामध्ये तेल टाकते, छान गरम झालेलं आहे पातेलं। आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते, कांदा छान भाजत आहे आपला। कांदा छान भाजत आलेला आहे। आता मी टोमॅटो टाकते, कोथिंबीर टाकलेले आहे, टोमॅटो भाजतोय आपला, तोपर्यंत ह्याला मी थोडस असं दाबून घेते। हे बघा, मी जरा जरास असे चेचून घेतलेले आहेत हे तुरीच्या शेंगाचे बी। आता आपला टोमॅटो छान भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकते, छान भाजून घेते। खूप छान लागते ही आमटी, तुम्हीही नक्की ट्राय करा। आपला मसाला आणि मीठ, त्याच्यानंतर शेंगदाणे छान मिक्स करून घ्यायचं, आणि खूप पातळ नाही करायची आमटी, आपल्याला थोडीशी घट्टच करायची आहे। खूप टेस्टी लागते ही आमटी ओल्या शेंगांची। आता आपल्याला टाकायचं आहे पाणी, थोडस वाटलेलं आहे जेवढं आपल्याला। आता मी छान पैकी हे शिजवून घेते। बघा, आपली रेसिपी तयार आहे, खूप छान झालेली आहे तुरीच्या शेंगांची आमटी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।